नमस्कार, आज आपण करणार आहोत रव्याचे मोदक। त्यासाठी आपण पहिल्यांदा सारण तयार करूयात। सारणासाठी मी इथं ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे, छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी इथं गूळ घ्यायचं आहे। गूळ थोडंसं मेल्ट झालं की आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊयात। यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालं की यामध्ये आपण खसखस घालणार आहोत। त्यानंतर वेलची पूड आणि इथं काजू मी घेतलेले आहेत छोटे छोटे काप करून, आणि मनुके। थोडंसं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे। आता आपण वरचं कवर करून घेऊयात। त्यासाठी एक वाटी रवा मी इथं भाजलेला आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये हा रवा भाजून होईल। रवा बाजूला काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी दूध, अर्धी वाटी पाणी घालणार आहोत। छान अशी उकळी आली की यामध्ये आपण 2 चमचे तूप घालूयात आणि जो भाजलेला रवा आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत। हे आपण वरचं कवर तयार करतोय। अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असा छान गोळा झाला की आपण हे काढून घेऊयात प्लेटमध्ये, आणि अगदी कोमट असतानाच आपण याचे मोदक करणार आहोत। साच्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। हे रव्याचं मिश्रण आपण सर्व बाजूंनी कवर करणार आहोत। त्यानंतर भरपूर असं सारण घालायचं आहे आणि मोदक आपण बंद करून घेऊयात। तर अगदी घट्ट दाबून व्यवस्थित हे सगळं भरून घ्यायचं आहे। छान असं आपलं मोदक तयार आहे। या सर्व मिश्रणामध्ये आपले 13 मोदक तयार झालेले आहेत। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।